हरे राम कृष्ण Thank you.
का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला किंवा निघून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दूरी शरण एका जनार्दन आईशी असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरे प्राचीनाची दोरी पांडुरंगा व्रतमान
सरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरम मनाखेय आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथे तिख्यातमं दैवतं महाश्रेत पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जुगरी प्राचीनाची दोरी विठल वैराग्यश परम मूर्ती शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयातील पाठातील अतिशय गोड अभंग आजच्या नैमित्तिक कीर्तन सेवेकरिता आपण चिंतना करता घेतलेला आहे. एक दिवसीय हे नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. श्री क्षेत्र कन्हेरवाडी गाव ह्या गावातील एक वारकरी कुटुंब ज्या कुटुंबाने महाराष्ट्राला एक तरुण तडफदार आणि सर्वांना घेऊन चालणारा कीर्तनकार दिला असे आमचे हरिभक्तीपराने योगेश महाराज जाधव त्यांचे आजोबा वैकुंठवाशी बाबूराव येवाजी जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण या कुटुंबाच्या वतीने आज आयोजित आहे. त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी यमुनाबाई मुलगा श्री हरिभाऊ श्री संजय बाबूराव आणि श्री बबन बाबूराव आदी करून संपूर्ण कन्हेरवाडी जाधव परिवार यांच्या वतीने प्रथम वर्ष श्राद्ध आणि त्यानिमित्ताने ही संकीर्तन सेवा आहे. मला विशेष वाटतं कारण बहुतेक वेळा वर्ष श्राद्धाचं कीर्तन फार थोडक्यात आणि आवर्त घ्यावं लागतं कारण सगळे श्रोते वर्ष श्राद्धाला कीर्तनाचे नसतात असं मगाशीच आमचा विषय झाला. पण मला आत्ता प्रश्न पडला हे सप्त्यातलं कीर्तन आहे का वर्ष श्राद्धाचं कीर्तन. कारण आत्ता जर ठरवलं इथं हरिनाम सप्ताह करायचा तर साती दिवसाचे कीर्तन आणि प्रवचन करून सुद्धा कीर्तनकार शिल्लक राहतील एवढी महाराष्ट्रातील अतिशय विद्वान वारकरी संप्रदायाची तत्वचिंतक आणि अधिकारी मंडळी इथं कीर्तनाकरता उपस्थित आहे आणि हे सगळं योगेश महाराजांचं कार्य आहे. आज महाराष्ट्रातली आणि नाशिक जिल्ह्यातली नामवंत गायक वृंद वादक वृंद ह्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. खरं म्हणजे कोणीही कीर्तन केलं असतं योगेश महाराजांनी महाराष्ट्रातल्या ज्ञानवंत आणि नामवंत कुठल्याही कीर्तनकाराला एक फोन केला असता तर योगेश महाराजांकडे कोणीही कीर्तनाला आलं असतं. पण माझं आणि त्यांचं कौटुंबिक असलेलं स्नेहाच्या कारणाने ते म्हणले नाना ही सेवा तुम्ही करा आणि मलाही तो आनंद वाटला घरातलं कीर्तन करताना. मी कीर्तनाला प्रारंभ करताना एक गोष्ट कदाचित पटणार नाही पण तरी बोलून जातो हे माझं व्यक्तिगत विचार आहे. योगेश महाराजांनी आज जी भूमिका घेतली आपण 2 वर्षापासून कोरोनामध्ये होरपळून निघालो. कोरोनामध्ये व्यवसाय होरपळले गेले आपल्या जीवाची माणसं आपल्याला सोडून गेलीत अनेक गोष्टी कोरोनामध्ये घडल्या. त्याच्यामध्ये एक भयानक गोष्ट कोणती असेल तर वारकरी संप्रदायाची सुद्धा फार मोठी उपासनेची हानी 2 वर्ष झाली. संप्रदायाची पायिक असलेली अनेक कीर्तनकार असतील गायक असतील वादक असतील म्हणजे याचा अर्थ गायक वादक कीर्तनकार प्रपंचाकरता कीर्तन करतात असा त्याच्यातला भाव नाहीये. पण लौकिक आणि अलौकिक ह्या 2 गोष्टीचा विचार केला तर लौकिक गोष्ट स्वीकारल्याशिवाय अलौकिकाकडे जाताच येत नाही हा व्यवहार आहे. आणि म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यातले अनेक कीर्तनकार अनेक गायक वादक ज्यांना प्रापंचिक किंवा काही मागे आधार नाही असे कितीतरी कीर्तनकार गायक वादक डोळ्यासमोर आहेत. काहींना शेती आहे तर ती थोडी आहे काय सगळेच काय आमच्या नवनाथबुवा जावयासारखी नोकरीला नाही का कोणाला शेती आहे कोणा थोडी आहे कोणाला नोकरी नाही
मग अशी सगळीच आपली गायक वादक मंडळी होरपळून निघाली. माझं असं व्यक्तिगत मत आहे, कमीत कमी वर्षभर तरी आपण नाशिक जिल्ह्याने, नाशिक जिल्ह्यातल्या कीर्तनकार आणि गायक वादकांना संधी द्यावी. आणि याच्या कमीत कमी नाही नेहमी दिली तरी पण कमीत कमी वर्षभर तरी आपल्या मुलांना आपण नाही सांभाळायचं, बाकीराव पाटील कुणी सांभाळाय? खरं सांगा, जी मोठी कीर्तनकार आहेत ती मोठीच आहेत, त्यांना काहीच अडचण नाही आहे, पण जी हातावरची माणसं आहेत ती आपण नाही सांभाळायची तर कुणी सांभाळायची? मला असं वाटतं नाशिक जिल्हा महाराष्ट्र सांभाळतो हे तितकंच खरं आहे, पण नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्र सांभाळत असताना नाशिक जिल्ह्यातले निवृत्ती दादा आणि निवृत्ती दादांचे वारकरी सांभाळावे अशी माझी नम्र विनंती आहे. आणि म्हणून वर्षभर जास्तीत जास्त योगेश महाराजांचं अनुकरण करावं, जिल्ह्यातल्या कीर्तनकारांना कीर्तनाकरता बोलवावं, जिल्ह्यातल्या गायकवादकांना गायनवादकांना परतावं, जेणेकरून ते पुन्हा उभे कसे राहतील आणि या कोरोनातून बाहेर पडतील, असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचा अर्थ बाहेरचे कीर्तनकार बोलू नये असं नाही, बोलवावे. ज्ञानवंत आहेत, महात्म्य आहेत, सगळे आपल्याकडे आलेच पाहिजे, यात काही शंका नाही. पण चार कीर्तनकार ते बोलवले तर नाही का, उरलेले तीन कीर्तनकार जिल्ह्यातले असावे, म्हणजे कोणी कुठे कोणी कुठे आपल्याही मुलांना आपण सांभाळावं, ही माझं व्यक्तिगत मत आहे. या बाबतीत पहिला धन्यवाद मी योगेश महाराजांना देतो. नाथ महाराजांचा अभंग आहे, नाथ महाराज या अभंगाच्या द्वारा सामान्य जीवाला एक प्रापंचिक जीवनाचा आदर्शत्वाचं मार्गदर्शन करत आहे. म्हणजे प्रापंचिक माणसाने प्रापंचिक जीवन कसं जगावं, प्रपंचामध्ये माणसाने कसं असावं, याचं उत्तम मार्गदर्शन आज नाथ महाराज या अभंगामध्ये करतायत. आता का करतायत वगैरे हा स्वतंत्र पुन्हा प्रस्तावना वाढेल, आपल्याला वेळेमध्ये हे सोडायचं आहे. नाथ महाराज आपल्याला मार्गदर्शन करतायत. या संबंधाने एक वाक्य बोलतो आणि पुढे जातो. पटेल ना पटेल, अलीकडे परमार्थ सांगणारे खूपच झाले. काय म्हणतो मी? परमार्थ सांगणारी खूप झाली, करणारी कमी झाली. या उलट प्रपंच करणारी खूप झाली, मात्र परमार्थात न येणारी खूप कमी झाली. पुन्हा गणित आहे का? म्हणजे जो परमार्थ सांगतो तो पारमार्थिक नाही, जो प्रापंच करतो तो प्रापंचिक नाही. बरेच प्रापंचिक पारमार्थिक आहेत पण ते परमार्थ सांगत नाही, बरेच पारमार्थिक प्रापंचिक आहेत पण ते परमार्थ सांगतात. कुणे परमार्थ सांगावा हा स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे, पण कुणे सांगावा असं म्हणाल तर सरळ वाक्यात तो संतांनीच सांगावा. परमार्थ असेल किंवा प्रपंच असेल, मला असं वाटतं संत जेवढे चांगला सांगू शकतील तेवढं दुसरं कोणी सांगणार नाही. प्रपंच करायचा असेल तरी संतांच्या अनुकरणाने करावा, आणि परमार्थ करायचा असेल तरी संतांच्या अनुकरणाने करावा. प्रपंच करायचा असेल तरी तुकोबारायांचे प्रापंचिक जीवनातील जी काही अभंगाची अनुभूती महाराजांनी दिली ते अनुकरण करावं, काय नाही साधं अनुकरण करावं. मला असं वाटतं बर का, एवढं जरी ठरवलं आपण बरे झाले देवा, एवढं बरे झाले जरी कायम लक्षात ठेवलं तुकोबारायांचं, तरी कोरोनाचा फार प्रादुर्भाव आपल्यावर होत नाही, है की नाही? म्हणजे प्रापंचिक जीवन जगत असताना सुद्धा संत वाङ्मयाचा आधार घ्यावा, आणि पारमार्थिक जीवन जगत सुद्धा असताना सुद्धा संत वाङ्मयाचाच आधार घ्यावा. आणि म्हणून संत बातमी आपल्याला प्रपंचाचं असो या अथवा परमार्थाचं असो मार्गदर्शन करतात. मी धावतं करतो, मी एक तासात सगळं कसं संपवता येईल या विचाराने बोलतो. प्रपंचाचं मार्गदर्शन करतात, एक दोन तीन भाव सांगतो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो प्रपंचच करतो, समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो परमार्थच करतो, समाजामध्ये एक असा वर्ग आहे जो प्रपंच परमार्थ करून प्रपंच करतो, आणि समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो प्रपंच परमार्थ करून परमार्थ करतो. म्हणजे समाजामध्ये नुसता प्रपंच करणारा एक वर्ग, समाजामध्ये नुसता परमार्थ करणारा एक वर्ग, समाजामध्ये प्रपंच आणि परमार्थ करून प्रपंचच करणारा एक वर्ग, आणि समाजामध्ये परमार्थ प्रपंच करून परमार्थच करणारा एक वर्ग. चार वर्गाचा विचार केला तर एक वर्ग नुसता प्रपंच करतो. आता याच्यामध्ये कोण कोण बसतं हा विषय सोडून द्या, पण
जन्माला आल्यावर प्रपंच करतो आणि प्रपंच करतो म्हणून मरतो आणि मरतो म्हणून प्रपंच करायला जन्माला येतो. माणसं माळ घातल्यावर परमार्थ होतो, लग्न केल्यावर प्रपंच होतो, हा गैरसमज आहे. अलीकडे एक पद्धत सुरू झाली नवीन की हरिभक्ती परायण महाराजांना कीर्तनात आशीर्वाद, आपल्या लग्नात आशीर्वाद देण्याकरता बोलवतात. बघा, विशेषत्वाने पत्रिकेत एक फोटो छापतात, आशीर्वाद बनून नाव छापतात आणि महाराजांना सुद्धा असं वाटतं की फार मी आज आशीर्वाद द्यायला चाललो. माझ्या एका मित्राच्या मुलाचं लग्न झालं, मला आवर्जून बोलवलं, मी लग्नाला गेलो, मग ते तिथं बसवलं आणि मुलगा मुलगी तिथं आल्यानंतर मला आशीर्वाद देण्याकरता उभा केलं. खरं म्हणजे आशीर्वाद द्यायचा आहे प्रपंचाचा. माझा किती चांगला झाला हे मलाच माहिती आहे, पण तरी मोठी छातीवर दगड ठेवून तिथं आशीर्वाद द्यावा लागतो. माऊलीचे प्रमाण म्हणावं लागतात, अवघाची संसार नाही का, आयम निज हा परवित्ती गणना लघुचे तसा उदार चरिता अनावतु वसुधैव कुटुंबांग. वसुदेवासारखं उदार कुटुंब व्हावं आणि हाच बापाला वागवत नाही ज्याचं लग्न आहे. हे सगळं सांगताना कठीण होतं. आणि मग ते झाल्यावर अजून एक पद्धत, ती वधू आणि वर दर्शनाला येतात. ते वधूवर दर्शनाला आले आणि मग वधूवराचे वधूचे आणि वराचे पिता माझ्याजवळ आले, महाराज लेकरांचा प्रपंच चालू होते, आशीर्वाद द्या, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मी म्हटलं आज प्रपंच सुरू होतोय का, म्हटले हो. म्हटलं आत्ता दिवस इतका दिवस तुझ्या मुलाने किती ज्ञानेश्वरीचे पारायण केले, आत्तापर्यंत किती गाथे वाचले, आत्तापर्यंत किती हरिनाम सप्तामध्ये भाग घेतला, म्हणजे आत्तापर्यंत हा ब्रह्मचारी आणि अतिशय महात्माच होता ना, आजच प्रपंचात आला का. आज वधूवर एकत्र होऊन नाही का, फक्त एकच भूमिका आहे, आज तो ग्रस्त आश्रम स्वीकारतोय. प्रापंचिक जीवन याने ज्या दिवशी आईच्या उदरात गर्भमधा म्हणून आला त्या दिवशी त्याने स्वीकारलाय. आईच्या उदरात गर्भधारणा झाली, गर्भ म्हणून जीव म्हणून आईच्या उदरात आला त्याच दिवशी प्रपंचाला सुरुवात झाली. आत्ता प्रपंच करतो असं नाही, म्हणून हा जन्मोजन्मी प्रपंच करणारा एक वर्ग आहे. माऊलींच्या भाषेत सायास करशी दिननिशी, दिननिशी प्रपंचाचा सायास करणारा वर्ग आहे, म्हणून हा नुसता प्रपंच करणारा एक वर्ग. दुसरा एक वर्ग या समाजामध्ये असा आहे, नुसता परमार्थ करतो. म्हणजे काय आहे, प्रपंच करत नाही असं नाही, प्रपंच मानतच नाही. ज्याला जीवनमुक्त म्हणा त्याच्या दृष्टीने प्रपंच नाही. तो म्हणतो नाथ महाराजांचं प्रमाण आहे, प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपे मिथ्या वार्ता पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. प्रपंच एक झाला होता आणि होईल असा भावच नाही. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर सश्याच्या शिंगाची कल्पना करायची नाही, काश्वीच्या तुपात कोणी जेवण देणार नाही, आहे की नाही, का गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविशान काय मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्प वांजेची या लेखा, कैसी जन्मपत्रिका के नवी नीळभूमिका के कल्पू, वांजेच्या पोराची जन्मपत्रिका नाही. या दृष्टीने जसं जीवनमुक्त म्हणतो, हे सगळंच खोटं आहे, हे सगळंच भासमान आहे, तसं जीवनमुक्त महात्म्याच्या दृष्टीने प्रपंचच नाही. फलकट तो संसार, Hey, 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 hey
सार तत्व परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला स्वीकारणारा तो वर्ग आहे, आसार तत्वाचा खोट्या प्रपंचाचा विचार न करणारा वर्ग आहे. जे स्वप्नवत आहे त्याचा विचार न करणारा वर्ग आहे. उलट त्यांना प्रपंचा बाबतीत विचारलं तर ते म्हटलं आम्हाला काहीच सांगता येणार नाही. मग तुम्ही जर प्रपंचाचं काहीच सांगत नाही मग तुमचा जीवनाचा अनुभव काय सांगाल, तर ते म्हणतात ऐसा जसा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे परमात्मा विश्वामध्ये व्यापक दृष्टीने आहे हा त्यांचा अनुभव आहे. या विश्वामध्ये परमात्मा सोडलं जगात दुसरं काही भरलेलं नाही अशा व्यापक दृष्टीवर ते महात्मे आहेत, त्याच्यामुळे ते प्रपंच स्वीकारत नाही. दोन भाव झाले. तिसरा भाव आहे, एक तिसरा जो वर्ग आहे ना हा असा गमतीचा वर्ग आहे, म्हणजे तो प्रपंचही करतो आणि परमार्थही करतो. पण प्रपंच आणि परमार्थ करून प्रपंचातूनही प्रपंच साधतो आणि परमार्थातूनही प्रपंच साधतो. प्रपंच असो ते परमार्थ साधावा. प्रपंच साधून परमार्थ साधला पाहिजे, पण हा जो वर्ग आहे ना तसं करत नाही. हा वर्ग प्रपंच साधून प्रपंच साधून परमार्थ साधूनही प्रपंच साधतो. काय असतं बरं का, कोणतीही क्रिया काय करतो यापेक्षा त्याचा हेतू काय ठेवतो हे कधी लक्षात ठेव. क्रिया काय आहे याच्यापेक्षा त्याचा हेतू काय आहे आणि त्याचा परिणाम काय आहे याच्यावरती जीवन अवलंबून आहे. परमार्थाची क्रिया करून परमार्थ होत नसतो, परमार्थाचा हेतू ठेवून परमार्थाची क्रिया केल्यावर परमार्थ होत असतो. प्रपंचाचा हेतू ठेवून परमार्थाची क्रिया करणं म्हणजे ती नुसती क्रिया घडत असते, पण हेतू जर नसेल तर त्याचा परिणाम चांगला होत नसतो. माझं असं मत आहे बरं का, क्रिया काय घडते त्याच्यापेक्षा परिणाम चांगला घडलेला कधी चांगला. म्हणजे साधी गोष्ट आहे, जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्याच व्यावसायिक व्यापाराच्या वया हिशोबाच्या वया पाण्यात बुडवल्यानंतर भंडारा डोंगरावर निवांत भजनाला गेले. काही लोक विचारू लागले महाराज हे सगळं सोडून दिलं म्हणजे हातात फुटकी कवडी राहिली नाही, बँकेत अकाउंट नाही, नाही का, कुणाचं देणं नाही, कुणाचं घेणं नाही, काहीच नाही, अशी भिकारी अवस्था झाली, कसं वाटतं? होण्याच्या परिणामात मलाही दुःख होतं. तुम्ही भिकारी होण्याच्या क्रियेकडे बघत असाल तर कदाचित मलाही दुःख होतं, पण तुम्ही जर माझ्या भिकारी होण्याच्या परिणामाकडे बघत असाल तर व्हावया भिकारी हेच आमा काम, अंतरावे जन व्हावे दुरी. जर भिकारी झाल्यामुळे समाज दूर गेला आणि एकांत मला परमात्म्याचं भजन करता येत असेल तर भिकारी होण्याच्या क्रियेपेक्षा परिणामाचा आनंद मला जास्त आहे. परिणाम चांगला असला तर क्रियेत अडकलं नाही पाहिजे. मला असं वाटतं ज्ञानेश्वरी वाचताना दिसू नये, ज्ञानेश्वरीतून वाचताना दिसावा. आम्ही ज्ञानेश्वरी वाचूनही वाचत नसेल तर याचा अर्थ आम्ही वाचत नाही. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही? पण याकरिता तरी ऐकतात, पण अजिबात ऐकत नाही. ऐकतात पण ऐकत नाही. आणि म्हणून सापर काय आहे बरं का, नुसती ज्ञानेश्वरी वाचून होत नाही. ज्ञानेश्वरी वाचताना काही गोष्टी असल्या पाहिजे. मन बुद्धी आणि वाणी
या तीन गोष्टीचं एकत्रीकरण झालं पाहिजे. वाणीने ओवीचा उच्चार झाला पाहिजे, वाणीने ओवीचा उच्चार झाला पाहिजे, मन त्या ओवीवर एकाग्र झालं पाहिजे आणि बुकर करून जेव्हा समजून घेईल त्यावेळेस पुढची ओवी वाचण्याचा आनंद मिळेल आणि मग मला ज्ञानेश्वरी वाचून वाचल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं या 2 वर्षाच्या महासंकटात ज्ञानेश्वरी वाचणारेच वाचले. तो लक्षात ठेवा, इथून पुढे नुसता कोरोना गेला असं समजू नका. इथून पुढे कोरोना जाईल तर असे हजारो रोग येतील. आणि माझं एक वाक्य नीट ऐका, जो संप्रदायात असेल, ज्याचा हार सात्विक शुद्ध असेल, ज्याला संत वाङ्मयाचा अभ्यासाची आवड असेल, तोच माणूस इथून पुढे वाचेल. बाकीचे पुढचे कठीण दिवस आहेत, एवढं लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. कठीण दिवस येणार आहेत, असे परिणाम मोठा होणार आहे. असो आहे, तो प्रपंच आणि परमार्थ करतो, पण परमार्थात असला तरी परमार्थच करतो आणि प्रपंचात असला तरी परमार्थच करतो. नाही नाही नाही, प्रपंचात असला म्हणजे परमार्थ करतो हाही वाक्य माझं कदाचित चुकीचं ठरेल. तो परमार्थ घडावा याकरताच प्रपंच करतो. जगद्गुरु तुकोबारांनी प्रपंच केला म्हणजे ते प्रापंचिक नाही, नाथ महाराजांनी प्रपंच केला म्हणजे ते प्रापंचिक नाही. नाही नाही, कधीतरी विचार करावा. कधीतरी माझ्या मनाला एक प्रश्न पडतो, कधीतरी आम्ही आज 22-23 वर्ष झाली कीर्तन करतोय, म्हणजे अगदी प्रामाणिक सांगतो, अजून एकदाही स्वप्नात सुद्धा विठोबा आला नाही. काय खोटं बोलायचं इथं? आणि कोणाचा आला असेल तर वरबोट करा. म्हणजे 25-25 वर्ष, 50-50 वर्ष आम्ही परमार्थ करतोय, अजून आमच्या स्वप्नात सुद्धा आला नाही. प्रपंचाला तुम्ही प्रपंच कसं म्हणणार आणि आमच्या परमार्थाला परमार्थ म्हणण्याची हिंमत कशी करणार? ज्याच्या प्रपंचातून त्या परमात्म्याला कधीच जावं असं वाटत नाही. आणि आमच्या परमार्थात सुद्धा संप्रदायाने एक गोष्ट शिकवली जगाला, परमार्थ करण्याकरता प्रपंच सोडांगलं उदाहरण म्हणजे नाथ महाराज, चांगलं उदाहरण म्हणजे तुकोबार आहे. येरवी आमचा कोरोनात कधी तिचा काटा काढून दिला आम्हाला कळलं नाही, पण नाथ तुकोबारांच्या जिजाऊचा काटा काढायला प्रेमाने तो येतो. काय म्हणावं त्या प्रपंचाला? पाणी भरायला तो नाथ महाराजांकडे येतो, काय म्हणावं प्रपंचाला? नाही का, आधी करून सगळ्या संतांची तो सेवा करतो. याचा अर्थ ही सगळी मंडळी दिसताना आपल्याला प्रपंचामध्ये दिसते, पण ती प्रापंचिक नाही. विठ्ठल यांची भूमिका जर संतांना विचारली तर ते म्हणतात, मग मी व्यवहारे सांगितल्या. परत एकदा सांगतो आणि मी पुढे प्रवास करतो. मी पहिली भूमिका नुसत्या प्रपंच करणाऱ्याची सांगितली, दुसरी भूमिका नुसत्या परमार्थ करण्याची सांगितली, तिसरी भूमिका मी प्रपंच परमार्थ करून प्रपंच साधणाऱ्याची सांगितली आणि चौथी भूमिका मी प्रपंच परमार्थ करून परमार्थच करणाऱ्याची साधली. आता आपण कोणत्या वर्गात बसावं असं वाटत असेल तर आपल्याला काय वाटतं त्याच्यापेक्षा संत की ज्याने तुळशीची माळ गळ्यात घातली, जो वारकरी झाला त्याने शेवटच्या चौथ्या वर्गात बसावं, म्हणजे प्रापंचिक असावं पण पारमार्थिक जीवन जगावं. बर, मग ह्या वर्गात जर बसण्याची एखाद्याची भावना झाली तर त्या चौथ्या वर्गात बसणाऱ्या करता जर मार्गदर्शन हवं असेल तर आजच्या अभंगातलं मार्गदर्शन आहे. या चौथ्या वर्गात बसणाऱ्या करता जगद्गुरु आपल्या नाथ महाराजांनी आजच्या अभंगामध्ये मार्गदर्शन केले. अभंगाची भूमिका बघा, इतकी साधी भूमिका आहे,
या अभंगामध्ये दोन दृष्टांत आहेत, एक सिद्धांत आहे आणि त्याची फलश्रुती सांगितली आहे. पहिल्या चरणामध्ये दृष्टांत आहे, दुसऱ्या चरणामध्ये सिद्धांत आहे, तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा दृष्टांत आहे आणि चौथ्या चरणामध्ये त्याची फलश्रुती सांगितली आहे. अभंगाच्या फलश्रुतीवरती आपला उपदेश अवलंबून असतो. काय फलश्रुती सांगितली आहे? आयुष्य असता भय कवन, म्हणजे भय या विषयाशी नाथ महाराजांनी उपदेशाचा मुख्य मुद्दा घेतलेला आहे. आणि कुणासाठी घेतला आहे? या चौथ्या वर्गात बसणाऱ्यासाठी घेतलाय. म्हणजे मला असं वाटतं, मानवी जीवन हे भययुक्त जीवन आहे का भयमुक्त जीवन आहे? मानवी जीवन हे भययुक्त जीवन आहे, पण भयमुक्त जीवन घडण्याकरता परमार्थाची वाटचाल आहे. या जीवनामध्ये भय नाही असा माणूस नाही, भीती नाही असा या जगामध्ये माणूस नाही. मी त्याच्या पुढे जाऊन बोलतो. भीती नाही असा माणूस म्हणण्यामध्ये सुद्धा मला कमीपणा वाटतो. या जगात भय नाही असा प्राणी कशाच्या ना कशाच्या भयाने जगतोय. कोण कधी पॉझिटिव्ह येऊन शेजारी जाऊन येऊन बसेल काहीच सांगता येत नाही. भय आहे की नाही महाराज? भय आहे की नाही? भय आहे. प्रत्येकाला भय आहे, प्रत्येकाला भीती आहे. या सगळ्या छोट्या छोट्या भीती आहेत. कुणाला कर्जाचं भय आहे, कुणाला मुलाचं भय आहे, कुणाला मुलीचं भय आहे, नाही का? कुणाला मुलीच्या गैरवर्तनाचं भय आहे, कुणाला मुलाच्या गैरवर्तनाचं भय आहे. येन केन प्रकाराने कशाची न कशाची भीती आहे. पण मला ह्या सगळ्या भय बाजूला ठेवायचे आहेत. अंततोगत्वा मानवी जीवनाला एकच भयाने ग्रासलेलं आहे आणि त्या भयाचं नाव आहे मृत्यू. मृत्यूच्या पलीकडे दुसरं भय नाही. सगळे भय माणसं घालू शकतात, पण ह्या भयाला माणूस घालू शकत नाही. त्या ब्रह्मदेवाने आपला रावणाने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. ते म्हटले, ब्रह्मदेवा, ही सृष्टी तुम्ही निर्माण केली ना? म्हटले, हो, मी या सृष्टीचा अभ्यास केला. म्हटले, काय? या सृष्टीतला जीव असा आहे, विशेष करून मानवी जीव, अत्याचार करायला घाबरत नाही, अनाचार करायला घाबरत नाही, भ्रष्टाचार करायला घाबरत नाही, व्यभिचार करायला घाबरत नाही. पण एक मुद्दा मला मात्र ह्या मानवाचा विशेष वाटतो, कशालाही न घाबरणारा मानव मृत्यूला मात्र घाबरतो. भगवन प्राणिनाम नित्यम न अन्यत्र भयम, नित्यम भगवन प्राणिनाम मरणात भयम. प्राण्यांना नित्य कशाची भीती असेल तर मरणाची भीती आहे, मरणाची भीती आहे. मला सांगा, कृष्णाला जन्माला येणं, जे गोकुळात कृष्ण अवताराला येणं, ही आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? आनंदाची गोष्ट आहे. पण कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा, याला घाबरायचं काय कारण होतं सांगा ना मला? कृष्ण गोकुळात आला, पण कंस मात्र इकडं सळकाप सुटला, म्हणजे त्याला भीती आहे. का भीती आहे? कृष्णाची भीती आहे का? कृष्णाची भीती नाही आहे, पण कृष्ण तत्वाचं अध्ययन नाही, कृष्ण तत्वाचं ज्ञान नाही, म्हणून मरणाची भीती आहे. मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माणसं मरणा इतकं कशालाच घाबरत नाही, माणसं मरतानाही घाबरतात. त्याचं नाव मरण आहे. विठ्ठल विठ्ठल एक दोन मिनिटं घेतो. एकदा असं झालं, गावात कीर्तन करून गेलो, रात्री दोन अडीच वाजले, गाडी गावात गेली. गावातली एक महिला रस्त्यावर दिसली. आता अडीच वाजता एखाद्या चांगल्या घरातली महिला रस्त्यावर दिसणं योग्य का अयोग्य? अयोग्य आहे. मी गाडी उभी केली, त्या महिलेला बोलवलं, म्हटलं, ताई, तुम्ही रात्री अडीच वाजली इथं काय करताय? ती ओळखीची निघाली, ती मला बघून रडायला लागली. म्हणले, महाराज, आता तुम्ही बोलूच नका. म्हणले, काय? तिची दुःख वेगळं होतं, प्रपंचिक होतं. ती म्हणले, नवरा दारू पितो तुम्हाला ज्ञातच आहे. नुसतं पितोच असं नाही, पिऊन मारतो. नुरता मारतोच असं नाही, माझ्या पैशाची पितो, मलाच मारतो. कमाई माझी, पितो दारू आणि मला मारतो. असा बस कुठेतरी हा देह समर्पित करावा, आत्महत्या करावा, न जगून तरी काय होणार आहे. मी म्हटलं, असा आत्महत्येचा विचार करू नका, आपण त्याला सुधरू ना. आपण काही करून त्याला बोलू, सांगू, समजून सांगू, बळजबरी ना त्यांना माळ घालू. ते म्हटले, महाराज, दरवर्षी सप. मी म्हटलं, आपण प्रयत्न करू. ती म्हटले, काय, किती, कधी, किती प्रयत्न करणार महाराज? पिता झालं तरी पितो, पिता झालं तरी पितो, काय करणार? ती बाई ऐकायला तयार नव्हती. ती म्हटले, मला आत्महत्या करायची. निघून गेली बिचारी. काय, आपण तरी काय करणार? मला थोडा मोह झाला. हा मोह चांगला नसतो.
मी म्हटलं ही बाई आता आत्महत्या करायला चालली. तिच्या हातात ना अशी मोठी बॅटरी होती ना, असं लाईट मस्त पडत होतं. मी म्हटलं ही विहिरीत उडी मारेल, पाणी भरपूर विहिरीत पडेल, ही बॅटरी खराब होईल, त्यापेक्षा ही बॅटरी आपण घेऊ. मी म्हटलं ताई 2 मिनटं थांबा. नाही म्हटलं मी थांबत नाही, म्हटलं तुम्हीला मी थांबवत नाही, फक्त तेवढी तुमची आठवण म्हणून आत्महत्या करता करता महाराजांना बॅटरी भेट देऊन जा, तुमची आठवण येईल कुठेही करताना. ती म्हटली बॅटरी तुम्हाला देऊ, म्हटलं मला देऊन जा, अशी पाण्यात पडून खराबच होईल ती. ते म्हणले नाही महाराज, अंधार फार आहे, वीज सुकाट आहे, राहू द्या. मला तेव्हा कळलं मरतानाही माणसं मरणालाच घाबरतात. किती घाबरलं म्हणजे चुकेलो. अहो बर असं नाही ना महाराज, किती भीती बाळगा ना. क्षणभंगूर नाही बर, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. याचा विस्तार करायचा नाही मला, अजून थोडं पुढे जायचंय. म्हणजे इथपर्यंत निश्चित आहे की मरणाला घाबरलं तरी ते येतच, मरणाची भीती असली तरी ते येतच. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो काही झालं तरी मरण निश्चित आहे असं समजू नका. कोरोनामध्ये काही आपले बांधव गेले ही दुःखद घटना आहे, आणि आपण राहिलो म्हणजे कायमचं राहिलो हा गैरसमज काढून टाका. आपण फक्त राहिलो म्हणजे देवाची इच्छा आहे, यांनी अजून ज्ञानेश्वरी वाचावी, अजून गाथा वाचावा, कीर्तन श्रवण करावं म्हणून राहिलो हे विसरू नका. तेवढ्या करताच राहिलो आता मरू देणार नाही. निळवा महाराजांना सांगितलं तुम्ही निबिंदाच राहा, आम्ही सगळेजण आहेत, तुम्ही फक्त ही माळ घ्या आणि आपलं आपलं नाही ऑक्सिजन घेता आला ना तर नामस्मरण करत राहा. तुम्हाला सांगतो निळोबा आता कव्हर झाले आणि एवढ्या 2 दिवसात त्यांना इच्छा. म्हणजे नामस्मरणाची ही ताकद आहे हो, काय त्याच्यात विषय नाही, नाही का. आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊ, लवकर ते कीर्तनात नाही घेऊन चाली म्हणाला विठ्ठला मरणाची भीती आहे पण मरण टळणार नाही. मग आता पुढे जाऊन मला बोलायचंय, मरणाची भीती त्यालाच आहे ज्याला मरणाचं अज्ञान आहे, ज्याला मरण्याचं ज्ञान नाही त्याला मरणाची भीती. त्याच्या पुढे एक वर्ग असा आहे की तो मरणाला घाबरतच नाही. तो म्हणतो का ललाटीची लिहिले, ज्ञानोबरांची भाषा बघा, का ललाटीची लिहिले, न मोडोगा काही केले, काळे गोरे पण दुतले फिटून येणे. जर निश्चितच असेल तर काय एवढं मरणाचं घेऊन बसलात मला सांगा ना. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात मरणाची आम्हाला भीती नाही का. आपुले मरण पाहिले Ah!
त्याच्या संसाराला मोठे 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 घाबरले. कशाला मी याचं त्याचं नाव सांगत बसू, डायरेक्ट मोठ्याचं नाव सांगतो, मोठ्याचं नाव सांगतो. ब्राह्मणाचे पोर एक शुकदेवांचं बोलतोय मी, म्हणजे ते सुद्धा याला घाबरले. जन्म मरणाच्या संसार बाहेर यायला तयार नाही. देवाने वचन दिलं शेवटी, बापाने बाप पूज्य व्यास महर्षी म्हणतात, बाहेर मी काय मी तुला अजिबात काय होऊ देणार नाही, प्रपंचाला घाबरू नको. ते म्हणले तुमचा सुटला नाही म्हणून तर मला हे गर्भवास भोगावा लागला. तुम्ही आता प्रपंचाला भीती वाटते. शेवटी कृष्ण परमात्माने वचन दिलं, तू बाहेर आहे बाबा, मी आहे, परमात्मा तुला सांभाळायला आहे. तरी नागवेची पळून गेले रे. जन्म मरणाचा संसरण भयानक आहे. हे तर महात्म्यांची गोष्ट आहे. मुमुक्षाजाला जर विचारलं तर ते तर रडत बसतं, नाही का? पै भव स्वर्गा उभगले, मोक्ष योग ज्ञाना ओळगले, उडती नयो या निमाले, पैजा येत पैज मारतो देवा, सगळं करू पण आम्ही गर्भ असाल परत येणार नाही. आपुये गर्दरी गाला, मुत्रेरंग निघाला, कटारे मिया चाटीला, कुचश्वेदू आयशे ऐशा परी करी, जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता तेन करी जेने आयुष्य होय कैसे. डोळा हरळ नविरे, घाई कोतन जिरे, ते काळीचे नविसरे, जन्म दुःख डोळ्यात हरळ गेली जसे चैन पडत नाही, तसे जन्म मरणाचं दुःख मुमुक्षाचं सोडा. पण महात्मे सुद्धा या प्रपंचाला घाबरतात. आणि मग अशा प्रपंचाला आपण तर किती घाबरलं पाहिजे, फक्त आपल्याला सवय झाली म्हणून काही वाटत नाही. आपण कैक वेळा मेलो, कैक वेळा जन्माला आलो म्हणून ते करत राहतो, म्हणून आपल्याला भीती नाही. आता लोकांना असं वाटतं भीती आहे ना. बरं, ज्ञानोबरांची भाषा बघा ना, संसार ऐसा दारुण जो भेटलाची हरिशीन, ज्ञानदाने सकरुण भजीजे गुरु. ज्याला गुरु आहे तो भी गुरु गुरु करणारा नाही, निवृत्ती दादांसारखा गुरु. मला निवृत्ती दादांसारखे गुरु मिळाले ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून मी घाबरत नाही. पण याचा अर्थ तुम्ही सावध राहा, संसार दारू नाही, दारू नाही. किंवा ते गीतेचं वर्णन केलंय बघा, 18व्या अध्यायामध्ये भगवंताने ज्ञानोबरायांनी गीतेचं वर्णन, गीतेचं वर्णन करताना कनेरवाडीचं द्राक्षाचं वर्णन केलं. कनेरवाडीला येऊन गेले कदाचित ज्ञानोबराय. कनेर आम गोरक्षनाथांचं वास्तव्य, याचा अर्थ ज्ञानोबराय आलेच असणार ना, असं कसं. हा, ज्ञानोबरायन असं वर्णन केलं, गीता म्हणजे काय बुवा. ज्ञानोबराय म्हणतात क्षर अक्षर कनेरवाडीची द्राक्षलता, म्हणजे मी कनेरवाडी, क्षर अक्षर द्राक्षलता की मांडव झाली आहे गीता. संसार पतश्रांता विसावाया, संसार पतश्रांत आहे ही ज्ञानोबरांचा सिद्धांत आहे. आणि त्याच्यात विसावा पाहिजे असेल तर तुम्ही गीतारूपी द्राक्षाच्या वेलीच्या मांडवाखाली या, म्हणजे पतश्रांत असणारा संसार तुम्हाला नाही का विश्रांत वाटेल. मला सांगा, ही ज्ञानोबरांचा अनुभव असल्यावर आपण संसाराला उगच वरवर घेणं कितपत योग्य आहे, मला सांगा ना, है की नाही. मग बाकीचे प्रमाण तर मी आता म्हणत नाही. नाथ महाराजांनी अभ्यास केला, इतका दारू नाही, एवढा भीषण आहे, पण लोकांतर सुटणार नाही. सुटेल का नाही? कोरोनात किती चटके बसले तरी संसार सुटला का? संसारातली सुटली पण संसार नाही सुटला. हो, मला एकाचा फोन आला, महाराज फार वाईट झालं आपण आला नाहीत. म्हटलं काय? अहो ही गेली ना कोरोना, तुरी देऊन गेली. मी म्हटलं उडीत द्यायला पाहिजे होते का तुला, आता गेली काय करतो आता, तुरी देऊन गेली. ते म्हटलं ते झालं हो, पण तुम्ही फिरते आहात. आता काय वय नाही अजून माझं, 58 चालू आहे, अजून काहीतरी वय आहे, कुठे पोरांचा सुनेचा भरोसा. तुम्ही फिरते आहेत, असाच एखादीचा कोरोनात गेलेला असेल तर संसार सुटत नाही. संसार सुटत नाही माणसाला महाराज. मग नाथ महाराज काय म्हणतात, संसार सोडूच नका. बोला,
संसार सोडूच नका, मग तर लोक टाळ्याच वाजायला लागले. फक्त एक काम करा, आम्ही सांगतो ते पथ्य पाळा. ते पथ्य सांगत असताना नाथ महाराज एक दृष्टांत देतात पहिल्या चरणात. पक्षाचं चिंतन, पक्षाचं अवलोकन नाथ महाराजांनी केलं. या पक्षासारखं जर म्हणजे पक्षासारखं कधीच राहू नका, पक्षीसारखं राहा. हा पक्षी, त्या पक्षाचं अवलोकन केलं नाथ महाराजांनी, दृष्टांत दिला. एक बर का महाराज, दृष्टांत आणि सिद्धांताची समृद्धी म्हणजे वारकरी संप्रदाय. परमपूज्य वैकुंठ अशी दुंडा महाराजांचं एक वाक्य वाचलंय मी. ते म्हणे, त्यांनी असं लिहिलंय, ज्यांना चांगला प्रपंच करायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतले दृष्टांत वाचा, ज्यांना चांगला परमार्थ करायचा त्यांनी ज्ञानेश्वरीतले सिद्धांत वाचा. सिद्धांत आणि दृष्टांत मानवाचं जीवन घडवणारे ज्ञानेश्वरीत आहेत. म्हणून फक्त एकच आहे बरं का, दृष्टांत याकरिता असतो की सिद्धांत कळावा. याच्यामध्ये दोन पद्धती आहेत, शास्त्राने दोन पद्धती सांगितले, निगमन पद्धत बरं का, आणि म्हणजे काय करायचं, आधी दृष्टांत सांगायचा आणि त्याच्यावर सिद्धांत सांगायचा. पण कधी कधी अशी पद्धत आहे, आधी दृष्टांत सांगायचा आणि मग सिद्धांत सांगायचा. पण या दोन्ही पद्धती एकाच ठिकाणी वापरल्या नाथ महाराजांनी, दृष्टांत सिद्धांत आणि त्याच्या पुष्टीसाठी पुन्हा दृष्टांत. इतकं छान आहे, दृष्टांतेन विना रामन अपूर्व अवबुद्धेते. वसिष्ठ म्हणतात रामाला, तू ऐक माझं, मी जेव्हा तुला दृष्टांत सांगेन ना, जेव्हा दृष्टांत सांगेल ना तेव्हाच रामा तुला सिद्धांत कळेल. कारण काय, सिद्धांत अलौकिक आहे आणि दृष्टांत लौकिक आहे. लौकिक दृष्टांत सर्वांच्या परिचयाचा आहे आणि सिद्धांत अलौकिक कुणाच्याच परिचयाचा नाही. तो श्रोत्याच्या अंतकरणात सिद्ध व्हावा याकरता लौकिकातलं उदाहरण देणं म्हणजे दृष्टांत. नुसतं हसवणं म्हणजे दृष्टांत होत नाही का. उदाहरण देऊन तो सिद्धांताकडे नेणं याकरता. लौकिक परीक्षकानाम यस्मिन साम्यम बुद्धीसह दृष्टांत, हा त्या बुद्धीला ते जामावं म्हणून तो दृष्टांत आहे. आता दोन्ही दृष्टांत सांगतो, म्हणजे दोन्ही दृष्टांत सांगतो, मग आपल्याला सिद्धांताकडे जाऊ. पक्षाचा दृष्टांत, पक्षी अंगाने उतरती ते का गुंतून राहते. एक चित्र साधं लक्षात घ्या, माझ्या महिला मगिनींच्या लक्षात येईल. आता भाद्रपदामध्येच बहुतेक असं वाळण घालतात, बघा वाळण घालतात, माहिती ना, वाळणच म्हणतात ना. काही पदार्थ असतील घरी बनवलेले ते वाळवतात, नाही तर धान्य सुद्धा वाळवतात. हे तुम्हाला एक माहितीच तर सांगू का, ग्रंथ सुद्धा कधी कधी बाहेर काढावे लागतात बर का. ग्रंथ सुद्धा कधी कधी बाहेर काढावे लागतात. जर असं म्हणतात बर का, पुष्य नक्षत्राचं ऊन असेल आणि त्यावेळेस ग्रंथ बाहेर काढलेत असं म्हणतात, त्याला वाळवी लागत नाही. म्हणजे असले तर सांगतो मी, आता अलीकडे मोबाईलने ग्रंथच बंद केले असं असं. एक बाईने ज्वारी वाळत घातली, दृश्य लक्षात घ्या बरं का, मी दृष्टांत सांगतो. ज्वारी वाळत घातली, दिवसभर ज्वारी वाळली, संध्याकाळची वेळ झाली. आता पावसाचा काहीच भरोसा नाही कधी येतो, सगळी तयारी करा. योगेश महाराज मला तेच म्हटले,
हॉलमध्ये घ्यावा का बाहेर घ्यावा? म्हटलं अंदाज काय सांगतात? ते म्हटलं सकाळी अंदाज घेऊ. म्हटलं सकाळी बी अंदाज येणार नाही. असो, संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं. ती बाई घाबरली. तिने अंगणात वाळणारी ज्वारी भरली. भरता भरता ज्वारी सांडली. कुठे? अंगणात. दाणे पडले. चित्र बघा, संध्याकाळची वेळ आहे. काही पक्ष्यांचा थवा त्या अंगणावरून जात होता. दाणे दिसले, ते पक्षी खाली उतरले. दिसलं की पक्षी खालीच उतरतो. हा, दाणे टिपायला, दाणे टिपायला लागले. ऐका बरं का, त्या पक्ष्याने दाणे टिपले. आता पक्ष्याचं असेलही खात बसत नाही, थोडंसंच खातो पक्षी. अतिशय म्हणतो पक्षी इतका सुंदर सोहळ्यातला प्राणी दुसरा नाही. थोडेसे दाणे टिपले, पोट भरलं, मोह नाही, पक्षी उडून गेले. असं झालं का भाऊ? दाणे शिल्लक आहेत. मग त्यांनी तातडीची मीटिंग घेतली. एवढे दाणे कुठे इथं पडू देता? आपण आजचे दिवस मुक्काम करून नाश्ता करून सकाळी जाऊ. असं आहे का? नाही का? बरोबर घेऊन गेले का? नाही. पक्षी दाणे टिपले आणि त्या क्षणी दाणे जरी शिल्लक असले तरी पोट भरलं म्हणून दाण्याचा मोह न करता ते अंगण सोडून उडून गेले. नाथ महाराज म्हणतात तैसे असावे संसार. तैसे असावे संसारी गेला तैशे असावे. वस्तीकाराचाही दृष्टांत सांगतो. मग सिद्धांताकडे जाऊया आपण. काही नाही, एखादा प्रवासी असतो, पांथस्थ असतो, तो प्रवास करत राहतो. त्याला काही नाही, बिनघोर चालत राहतो. सर्वर आपली पिशवी पताका ठेवतो आणि मुक्काम ठोकतो. बरोबर आहे की? ओळख आहे का? परिचय आहे का? जातपात माहित आहे? काही घेणं नाही त्याला. त्या घराची बाई अशी बिचारी सात्विक निघते. बाबा कुठून आले? लांबून आलो. कुठे चालले? पंढरपूरला चाललो. पायी चालले का? हो. मग थांबा बाई, पाणी दे. म्हटले पाणी तर मिळेलच बाबा, पण आजचं जेवण माझ्याकडे. ती गरम गरम स्वयंपाक करते. मी खरंच सांगतो, मला सांगतो, या जगामध्ये महाराष्ट्रात तरी वारकऱ्यावर जेवढे लोक प्रेम करतात ना तेवढं कुणावरच करत नाही. खरं सांगा, काय कमी करत? नुसती गळ्यात माळ घाला आणि ज्ञानोबाराय तुकोबाऱ्याचं नाव घ्या. काय कमी करत हो माऊली? लोक प्रेम करतात, सन्मान करतात, जेवण देतात, भोजन देतात, आहे की नाही, अर्थार्जन देतात. काय कमी करतात सांगा ना. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, निवृत्तीदादांबरोबर चालताना, माऊली बरोबर चालताना, काही शहर आहेत, नगर आहे, श्रीरामपूर आहे, नाही का कर्जत आहे, हा, चैतन्य महाराजांना माहीत आहे, आमचे माधव महाराजांनी स्वतंत्र दिंडी निवृत्तीदादांबरोबर एवढं प्रेम करतात लोक. निवृत्तीनाथ समजून प्रत्येक वारकऱ्याची सेवा करतात. आमचे एक डॉक्टर भगिनी आहेत श्रीरामपूरच्या, त्या त्यांच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या 30-40 महिला पुरुषांची टीम घेऊन त्या कर्जत, जेहूर मुक्कामाला येतात आणि वारकऱ्यांचे पाय गरम पाण्याने धुवून वारकऱ्यांच्या पायांची मालिश करतात. सांगा काय केलं पाहिजे? फक्त वारकऱ्याने एवढंच केलं पाहिजे, ही कोणीतरी आपल्या पायाला हात लावतंय हे उगच नाही आहे, हे चरण नाही आहेत, आपलं आचरण असलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे तर ह्या चरणाची किंमत राहील, नाही तर आचरण गेलं
तर मग लक्षात ठेवा, पायातली सुद्धा मुसड्यात यायला वेळ लागत नाही का? हा लक्षात ठेवा. हे वारक असो असो, ते वारकऱ्याला त्या बाईने जेवण घातलं समजा, तो तिचा मालक आला, तो वारकरी ओळखीचा आहे का? दोघं एका पंक्तीला जेवले, किती गप्पा मारल्या, इकडचं तिकडचं. अहो असं वाटत नाही त्या घरात, हो हे घर माझं नाही असं. आणि त्या वारकऱ्यालाही वाटत नाही घर माझं नाही, आणि घरच्यांनाही वाटतं हा माणूस पाहुणा नाही बुवा. इतका आनंद. बरं, स्वतःचा बेडरूम उघडून दिला, एशी लावून दिली. बिशीत चालणारा वारकरी एशीत झोपतो महाराज, एशी लावून दिली, काय शांत झोपला तो वारकरी, गाढ झोपला. आणि त्याच्या डोक्यात विचार आला, खरं सांगा एवढी एशी नाही भिशी फुकट, कुठे आता पुढे वारी करत बसता, राहू इथंच, असंही घरी काही नीट नाही, आणि आज तर मी आलोही नसतो असं त्याच्या मनात आलं. त्याच्या मनात काही असे असतात ना वारीत, घरी नीट नसतं म्हणून काही वारीत नीट येतात. मग मला सांगा, तो वारकरी तसाच झोपला, म्हणले उठतच नाही, उठलाच नाही. पालखी सोळा निघून गेला, तो 11:30 उठला, असं चालेल का? किती प्रेम मिळू द्या, किती पंचपक्वानाचं भोजन मिळू द्या, मात्र पहाटे 4 त्या गादीची, त्या घराची आणि घरातल्या संगतीची तो पांतस्त आशा सोडून देतो, प्रातकाळी उठून निघून जातो. तैशे असावे संसारी. तिसरं चरण म्हणा, वस्ती कर. वस्तीकराचा आणि पक्षाचा दृष्टांत महाराज देतात एका सिद्धांतासाठी. मला एक काही मुद्दे उपस्थित करून 5-10 बोलायचे आहे फक्त. हा 10 मी सगळं थांबवतो, तत्पूर्वी विठू बरुक्मय आपण भजन करू. मला एक 4 मुद्दे असे येतात की नाथ महाराज दृष्टांत देतात, ते किती देतात? 2 देतात. 4 का देत नाही? 1 का देत नाही? 3 का देत नाही? 2 दृष्टांत का देतात? बर, नाथ महाराज दृष्टांताची समृद्धी आहे, सागर आहेत. मग दृष्टांताचा सागर असताना पक्षाचाच का देतात आणि वस्तीकराचाच का देतात? दुसरा दृष्टांत का देत नाही? एवढे 2 मुद्दे मला सांगायचे. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा Oh, yeah.
जशी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैशा असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. खरं म्हणजे योगेश महाराजांचे सगळं प्रेम नाही का. सत्कार किंवा म्हणजे सन्मान करण्याच्या दोन पद्धती आपल्या म्हणजे साधारणतः हिंदू धर्मात आहेत. काय एक गुच्छ देऊन सन्मान केला जातो माहिती आहे ना, पुष्पगुच्छ, पुष्पांचा गुच्छ देऊन सन्मान केला जातो. आणि वारकरी संप्रदायामध्ये एक पद्धत आहे की हार घालून सन्मान केला जातो. गुच्छ देऊन सन्मान केला जातो तेव्हा मला असं वाटतं त्याच्यात प्रेम असतं का नाही माहिती नाही, पण अहंकार नक्की असतो स्वीकारणारा. या संप्रदायात कोणी शोधून काढल्या बघा तुम्ही, दोन गोष्टी अजून आहेत. अंगावर शॉल टाकतात बरोबर आहे ना, म्हणजे कोपरी देऊ शकतात, बनियन देऊ शकतात, शर्ट देऊ शकतात, आहे की नाही, अन्य भेटी देऊ शकतात, पण शॉल अंगावर टाकतात. ती किंमत शॉलची काय 50 रुपये असेल का 200 रुपये तो भाग नाही, शॉल टाकतात आणि हार घालतात. याचा काय अर्थ आहे माहिती आहे का, ते श्रोते आणि आपल्यावर प्रेम करणारे लोक लक्षात आणून देतात की ही शॉल तुमच्या अंगावर टाकली, तुम्ही ज्ञानोबा राय तुकोबारायचा प्रचार करतायत, या शॉलला ना खिसा आहे ना काही आहे, एवढं निरपेक्ष तुम्ही राम मोह ठेवू नका, बिगर खिशाचं ठेवा. आणि हार हार का घालतात माहिती आहे ना, याच्या मागचा एकच मुद्दा आहे की त्या माणसाच्या प्रेमापुढे घालून गेलेला हार. माधव बाबा मला म्हणले राहू द्या आता जय विठ्ठल होईपर्यंत, मी म्हटलं मला उचलावं लागेल हाराचा. म्हणजे पण ते प्रेम आहे, ते प्रेम आहे. आणि असंच प्रेम सगळ्या नाशिक, माझी एक तळमळीची भावना आहे, नाशिक जिल्ह्यातले सगळे वारकरी एकजुटीने एक परिवाराने राहावं आणि एकमेकावर इतकंच प्रेम करावं, मला असं वाटतं खरा निवृत्तीदादांना त्याचा आनंद. आणि निवृत्तीदांच्या कार्यात सगळ्यांनी करावं अशी भावना व्यक्त करतो. माझे एक दोन मुद्दे सांगून थांबतो. चार दृष्ट म्हणजे मी दोनच दृष्टांत का देतात आणि पक्षाचा आणि वस्तीकाराचा का देतात, मी चार दृष्टांत एक काल्पनिक सांगतो आणि आपण सिद्धांत सांगतो. असं समजा बरं तुम्ही, इथून आपण सगळेच घरी जाणार आहोत. एखादा माणूस घरी गेला, इथं आता जेवण झालं, सगळं झालं, घरी काही काम नाही, पाऊस चालू आहे, जाऊन झोपायचंच आहे बरोबर आहे की नाही. घरी गेला झोपायला, पलंगापर्यंत गेला आणि काय त्याचं नशीब, पावसाळ्याचे दिवस, ज्या पलंगावर विश्रांतीला जाणार त्याच्यावर 7.5 फुटाचा नागपणा काढून बसला होता. कस काय तिडकं आलं, कुठून आलं माहित नाही. आता मला सांगा, इथून गेलेला माणूस विश्रांतीची गरज आहे पण नागपणा काढून बसलाय, बरं झाला बाबा जय हरी. कधी आला, फोन तर करायचा एखादा, पडा पडा पडा, तुम्ही पडा आम्ही पडतो असं आहे का. ते नाग पाहून हा माणूस पळून आला, घरात थांबला नाही, घर सोडून पळून आला बरोबर आहे. एक दृष्टांत संपला, ऐका फक्त चार, या बसा. असाच एक माणूस घरामध्ये गेला, त्याच्याही घरी असाच नाग होता, असाच नाग होता. विठ्ठल 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 विठ्ठल, त्या घरामध्ये असाच नाग होता. हा पहिला माणूस जसं घर सोडून पळून आला ना, हा दुसरा माणूस वेगळ्या विचाराचा होता. त्याने चतुराईने नाग एका पोत्यात धरला, भरला, 10-20 किलोमीटर गाडी घेऊन गेला, जंगलात नाग सोडून आला आणि घरी जाऊन निवांत झोपला. दोघांमध्ये फरक आहे की नाही. अजून तिसरा गेला, त्याच्या घरी असाच नाग होता. तिसऱ्या माणसाने विचार केला, झोपायचं तर आहे पण हे किडकं घरात आलंय, बायकोला म्हणले काठी पाव दे, एकच टोला टाकला, जागेवर नाग मारला, घरासमोरच जाळला, घरात निवांत झोपला. किती झाले, आता चौथा गेला, हा चार लागतातच जायला, हा चौथा गेला, चौथा गेला, चौथ्याने तसाच नाग बघितला. चौथं फार हुशार होत, ते म्हणले बरं झालं आतापर्यंत व्हॉट्सअप फेसबुकवर नाग बघत होतो, आज प्रत्यक्ष बघायची वेळ आली, एक सेल्फी पहिले घेऊ. त्याने त्या नागाचे फोटो काढले आणि तो अभ्यासक असल्यामुळे त्याने असा विचार केला, हा नाग कोणत्या जातीचा असेल, याची प्रजाती भारतात किती असेल, याने दंश केल्यावर विष आहे का, याच्या दंशाने माणूस मरतो का. त्याने त्या फोटोवरनं लॅपटॉपवर सर्च केलं, त्याची जात शोधली, त्याचं विषाचं प्रमाण शोधलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आला अभ्यासांती, हा नाग वाईट नाही आहे, चांगला आहे. या नागाला दोन दात आहेत, तेवढे दोन दात वाईट आहेत कारण त्याच्यात विष आहे. असं करूया ना, हे दोन दातच काढून फेकूया, नाग मारण्यापेक्षा, नाग फेकण्यापेक्षा. त्याने ते नाग धरला, दोन्ही विषारी दात काढून टाकले. आता काही नागात अडचण आहे का, नाग टोपलीत भरला, चांदवडच्या बाजाराला गेला आणि चांदवडचा बाजार नागावरच करून आणला.
चारही दृष्टांत संपले. आता ऐका, पहिला पळून गेला, दुसऱ्याने पळून लावला, तिसऱ्याने नष्ट केला आणि चौथ्याने दात काढले. आपण मी त्या नागाचं म्हणत नाही, संसार सुद्धा एक विष आहे. संसार काळ नागासारखाच आहे, भयानक आहे संसार. आपण आधी चिंतन करून आलो, मग आपण असा प्रयत्न जरी केला या संसार सोडून पळून जाऊ दूर, तुम्ही हिमालयात गेले तरी सुटत नाही, तुम्ही चातुर्मासाला येऊन बसा तरी घरी फोन लागतात, सुटत नाही. म्हणून तुम्ही संसार सोडू शकत नाही. संसाराला दूर करा. तुम्ही पत्नी मुलं दूर करू शकतात, पण संसार दूर नाही करू शकत. ज्ञानोबरांची भाषा सांगू का, शिष्य शास्त्रादी विलाशे मठ मुद्राचे निमिषे. मठ बांधणं, शिष्य करणं, शिष्यिन्या करणं संसाराचे, है की नाही? मग तेही शक्य नाही. तिसरी गोष्ट, नष्ट करा. करा बरं, संसार नष्ट करण्याची ताकद आहे का आपल्यात? ती तुकोबऱ्यांमध्ये होती बा. जाळवणी संसार बैसलो अंगणी, संसार नष्ट करण्याची ताकद नाही का तुकोबऱ्यांमध्ये होती. आपण नष्ट करू शकत नाही. पण तिन्ही गोष्टी आपण करू शकत नाही. आपण काय करू शकतो? चौथी गोष्ट करू शकतो. आपल्याला संसार सोडायचा नाही. जसं नागाला दोन विषारी दात आहेत, संसारालाही दोनच विषारी दात आहेत. आणि म्हणून आजच्या अभंगाला दोनच दृष्टांत आहेत. संसाराला दोन विषारी दात आहेत. आता ऐका, पहिला संसाराचा विषारी दात ज्याला काढता येतो त्याला पक्षी म्हणतात, त्याचं नाव मोह आहे. दुसरा संसाराचा विषारी दात ज्याला काढता येतो त्याला संगती म्हणतात, त्याला वस्तीकर म्हणतात. वस्तीकराने संगती नावाचा विषारी दात काढून फेकला आणि तो मुक्त झाला. आणि पक्षाने मोह नावाचा विषारी दात काढून फेकला म्हणून तो मुक्त झाला. म्हणून पक्षी आणि वस्तीकराचा दृष्टांत आहे. आणि दोनच दृष्टांत आहेत. माणसाच्या जीवनामध्ये संसार कधीच वाईट नाही. संसार वाईट नाही आहे, संसारातला मोह वाईट आहे. चित्तकन वाईट आहे, मोह वाईट आहे. हा मोह सोडा. एक सांगू का, रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊ द्या आणि 50 माणसं मरू द्या, काहीच वाटत नाही. पण त्या 50 मध्ये आपला जावाई जाऊ द्या, तोंड ठोकल्याशिवाय. म्हणजे दुःख मेल्याचं नाहीये, माझं मेल्याचं आहे. मोबाईलचं दुकान चोरीला जाऊ द्या, त्याचं दुःख नाहीये. 1300 रुपयाचा 10 वर्षाचा नोकियाचा मोबाईल माझा गेला, त्याचं दुःख आहे. हे माझं पण दुःखाला कारण ठरतं. आणि म्हणून नाही का, द्वि अक्षरस्तु भ्रवेन मृत्यु, त्रि अक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममेति च भ्रवेन मृत्यु न मम इति च शाश्वत. न मम म्हणा, मम मम करू नका. न मम म्हणा, माझं काहीच नाही. मुक्त व्हाल तुम्ही. पण मम म्हटलं की सगळंच आलं. ते ज्ञानोबरांचं लईच बारीक लक्ष असतं. ते लग्न होतं एकाचं आणि ते नवरदेव नवरी कन्यादानाला बसलं, कन्यादानाला बसलं, हातावर पाणी दिलं गुरुजींनी आणि त्या नवरदेवाला म्हटलं, मन मम मन मम. ते नवरीच्या बापाला म्हटलं, कन्यादान नवरीचा बाप करतो, म्हणा मम. ते नवरीचं बाप म्हणले, आता न मम. अहो म्हणा ना मम. ते बाप म्हणले, न मम. हे पोराला घाई झाली होती नवरदेवाला. ते म्हणले, गुरुजी मी म्हणू का? गुरुजी म्हणले, मला काय कुणी म्हणा मम. बाप न मम म्हणतो आणि हे मम म्हणतो. ज्ञानोबराय म्हणतात, हो हे मम म्हणून कायमच अडकलं आणि हे न मम म्हणून आपणच विहिनी दुहिता. न मम म्हणे पिता तो सुटे, मग प्रतिग्रहिता जावाई शिरके. न मम म्हणे पिता, पिता न मम म्हणे सुटे, जावाई मम म्हणे आयुष्यभर बोकांडी येऊन बसत. हे मम इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे. म्हणून हा ममत्व नावाचा दोष संसारातला काढून टाका. आणि दुसरी गोष्ट, संगती. माणसाने संगतीच बिघडवते आणि संगती सुधरवते. म्हणून माणसाने संगत चांगली करा. उगच संगतीत चिटकू नका. काय माहिती का, संसारातच राहा. आता वेळ संपला, मला उन्हात तुमची तळमळली. मी 12:30 जेवीटल करतो, 2 मिनिटं. संसारातच राहा. एक काम करा, चिक्कू माहिती आहे का तुम्हाला, आहेत का इथं चिक्कू? चिक्कू ते पिकलेलं चिक्कू फोडा, पिकलेलं चिक्कू. पण त्याच्यामध्ये एक बी असते, पिकलेल्या चिक्कूत राहते पण लई स्वच्छ राहते हो. काय ते बीची कमाल आहे हो. राहते चिक्कूत आणि राहते स्वच्छ. तसं संसारातच राहा पण त्या चिक्कूच्या बी सारखी चिटकू नका, चिक्कू राहू नका, स्वच्छ स्वच्छ. तैसे असावे संसारी. आता
पक्षाला दोन पंख असतात, बरोबर आहे ना? पक्षाचाच का दृष्टांत, दोन पंख असतात. संसाराला दोन पंख आहेत, एक संसाराचा पंख ज्ञान आहे आणि दुसरा संसाराचा पंख कर्म आहे. एक पंख, आता ऐका, ज्ञान नावाच्या पंखाने, ज्ञान नावाच्या पंखाने जीवत्व पदार्थाच ममत्व घालवा. ज्ञान नावाच्या पदार्थाने काय करा, या देहाच जीवत्व पदार्थाचं सुद्धा ममत्व घालवा, आणि कर्म नावाच्या पंखाने बाहेर बाह्य पदार्थाचं ममत्व घालवा. तैसे असावे संसारी, तैसे असावे, मग वस्ती कर आणि मग कुठे जा तर भक्ती मातेची संगत करा. तैसे असावे संसारी. आता संसाराचा विचार केला तर कैसे असावे, अजून एक भाग, पक्षी अंगणी उतरती तैसे असावे, का प्रातकाळी उठून जावे, तिथंच राहावं का निघून जावं. संसार दोन, पंचदशीचं चिंतन आहे. दोन प्रकारचे संसार आहेत, एक जीवकृत संसार आणि ईशकृत संसार. ईश्वराच्या संसारात आलो ना आम्ही, या जगामध्ये ईश्वराने निर्माण केलेला हा संसार आहे, इथं यावंच लागतं. मग काय म्हणतात नाथ महाराज, या ईश्वर सृष्टीमध्ये आलात या पक्षी अंगणी उतरती तैसे असावे. मात्र तुम्ही निर्माण केलेल्या जीवरूपी संसारातून प्रातकाळी उठून जावे, बाहेर पडावे, आणि जोपर्यंत जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत प्रारब्ध वशामध्ये परमात्म्याची भक्ती करा. आणि आयुष्य जर संसारात असाल तर मग भीती बाळगायचं कारण नाही. अभंगाचं शरण एकजनार्थ Oh,
कैलासवशी जय जय।